मैत्रिणींनो, तुम्हाला 3 ते 4 मिनिटात आणि झटपट होणारी मिक्स वेज मी सांगणार आहे आणि खूप लवकर होतेच, पण तेवढीच ती टेस्टीसुद्धा लागते. तर अशी ही मिक्स वेज आपण बनवणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की फ्रीजमध्ये खूप साऱ्या कमी कमी भाज्या शिल्लक राहतात, म्हणजे 3-4 भेंड्या असतील, एखादं वांगं असेल कुठेतरी पडलेलं, एखादं टोमॅटो, एखादी शिमला मिर्च. मग अशा वेळी आपण काय करायचं? तर मिक्स वेज. तर मिक्स वेज तर आपण करत असालच, पण अशा पद्धतीने जर तुम्ही मिक्स वेज कराल तर नक्कीच सगळे तुम्हाला वारंवार मिक्स वेज वागतील. तर टेस्टी फूड बाय मेनूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुमचा खूप जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि अगदी 3 ते 4 मिनटात तुम्हाला ही जी मिक्स वेज आहे ते दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा. तर आपण पातेलं म्हणजेच आपली कढई तापवलेली आहे आणि त्यात तेलसुद्धा आपलं तपलेलं आहे. त्यात आपण टाकलं आहे जिरं, मोहरी, हळद टाकली आहे आणि किचन किंग मसाला टाकायला विसरू नका. आणि आता आपण टाकले आहेत त्या म्हणजे सगळ्या भाज्या टाकणार आहोत एक एक करून. तर सुरुवातीला मी चवळीच्या शेंगा टाकल्या आहे. माझ्याकडे एक दोन भेंडी होत्या, त्या भेंडी चिरून टाकल्या आहेत. थोडीशी दुधी होती ती टाकलेली आहे. आणि आता आपण बाकीच्या ज्या भाज्या आपल्या आहेत सगळ्या त्या टाकणार आहोत. भाज्या तुमच्याकडे ज्या ज्या असतील, फळभाज्या, त्या सगळ्या तुम्ही टाकू शकता यात. आणि खूप छान आणि खूप टेस्टी अशी भाजी ही रेडी होते. एक वांगं टाकलेलं आहे मी आणि थोडीशी लाल शिमला मिर्च माझ्याकडे होती आणि हिरवी शिमला मिर्च, तर ह्या दोन्ही मी टाकलेल्या आहेत. तर यामुळे रंगसुद्धा एक वेगळा छान दिसतो. टोमॅटोसुद्धा असेल तुमच्याकडे तर तो टोमॅटोसुद्धा तुम्ही टाकू शकता. थोडंसं मी टाकते आहे इथे ते म्हणजे बटाटा. बटाटा तुमच्याकडे सगळ्यांकडे असतोच आणि तो बटाटा यासाठी टाकायचा की चव छान लागते. थोडंसं आपण इथे टाकतो आहे ते म्हणजे वाटाणे. या व्यतिरिक्त ज्यासुद्धा भाज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही यात घालू शकता. फळभाज्या ज्या असतील त्या सगळ्या यात टाकू शकता आणि खूप छान टेस्टी अशी ही भाजी तुमची रेडी होणार आहे. आता आपले जे मसाले आहेत ते आपण एक एक करून टाकणार आहोत यात. तर थोड्या वेळ आपण होऊ देऊया. ही भाजी थोड्या वेळ झाल्यावर जाडसर चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत. जनरली आपण फोडणीत कांदा टाकत असतो आणि त्यानंतर भाज्या टाकत असतो, पण या भाजीत आपल्याला थोडंसं वेगळं करायचं आहे. आणि खरंच सांगते, चवीला उत्तम लागतो, कुठेही कांदा आपला कच्चा राहत नाही. या भाज्यांबरोबर तेलात तो छान व्यवस्थित होऊन जातो. थोडंसं तेल आपल्याला याला जास्त घालावं लागेल कारण आपण पाणी या भाजीत घालणार नाही आहोत, त्यामुळे आपल्याला तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. आणि थोडीशी हळद आणि किचन किंग मसाला आपण एवढंच सुरुवातीला घातलेला आहे आणि कांदासुद्धा आता घातलेला आहे. तर थोड्या वेळ झाकण ठेवून होऊ देऊया, थोडीशी वाफ येऊ देऊया. आणि यात कुठलंही बाहेरचं पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. तर तेल थोडं जास्त असल्यामुळे भाजी आपली खारून लागणार नाही आणि जाड बुडाच्या पातेल्यात आपल्याला करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपण घालतोय ते म्हणजे आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट. तर आपली ही सगळी भाजी उलटी होणार आहे, म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी आधी घालत असतो, तर ह्या नंतर घातल्या तरीही किती चवदार भाजी होते हे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण आलं लसूणाची पेस्ट घातली आहे. आता थोडासा घालणार आहोत आपण ठेचा हिरव्या मिरचीचा. यात खूप छान लागतो चवीला हिरव्या मिरचीचा ठेचा आपण घातला यात. आणि तुमच्याकडे जर ओल्या लाल मिरचीचा जे ठेचा केलेला असतो त्याचा तो जर का असेल आणि तो यात थोडासा घातला तर खूप छान लागेल चवीला. आणि विशेष म्हणजे रंग बदल याचा होणार नाही. छान जे पिवळा रंग याचा आहे भाजीचा तोच यात राहील. तर आता इथे भाजी बघा तुम्ही, कुठलंही पाणी न टाकता छान शिजलेली आहे. थोडंसं मीठसुद्धा मी घातलेलं आहे यात. आणि आता आपण घालतोय ते म्हणजे अगदी जे आपलं गोड दही असतं, खूप जास्त आंबट नसलेलं असं जे दही असतं घट्टवालं, ते आपण टाकतोय. आणि खूप छान टेस्ट यानीसुद्धा येते या भाजीला. तर छान भाजी आपली शिजलेली आहे आणि यात थोडंसं सरते शेवटी आपल्याला दही घालायचं आहे. आणि आता ही भाजी आपण काढून घेतोय. अगदी झटपट तयार होते आणि चव अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा करून बघा. आणि ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर मग मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटेल एका वेगळ्या रेसिपीसह. तोवर माझा नमस्कार.